बजेटमधील या 10 महत्त्वाच्या घोषणा. बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्या मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाही. मोदी सरकारने या परंपरेचे पालन केले, या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत. तरीही या बजेटमध्ये काही योजनांची उजळणी करण्यात आली तर काही तरतुदींची माहिती सीतारामन यांनी करून दिली. काय आहेत या बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा, त्याचा कोणाला काय होणार फायदा घ्या जाणून. 3 कोटी महिला होणार लखपती, दीदी देशात सध्या 1 कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आता या योजनेअंतर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 2 कोटी घरे बांधणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. 300 युनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे. आशा सेविका अंगणवाडी सेविकांना गिफ्ट. आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे. त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळेल. रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे अपडेट. भारतीय रेल्वेचे 40,000 नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहेत. वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. तर PM गतिशक्ती उपक्रमांतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे. हाय ट्रॉफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सचे संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल. सेमी हाय स्पीड ट्रेनची संख्या आणखीन वाढवली जाईल. देशभरातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येत आहे. विमानतळांची संख्या होणार दुप्पट. विमान वाहतूक क्षेत्राचा कायापलट होईल. 10 वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होईल. नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहेत. टियर 2 टियर 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावर भर. 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवासी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी मदत. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आलेला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे. PM किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्यात आले आहे. टॅक्स स्लॅबमध्ये नाही बदल. या अंतरिम अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला नाही. नव्या कर रचनेनुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पादनात 3% वाढ झालेली आहे. रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना देशातील 1,361 बाजार समित्या E-NAME जोडण्यात येणार आहेत. येत्या 5 वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकारणावर भर देण्यात येणार आहे. नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे. गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या पण घोषणा. आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल. पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल. गरिबी हटाव मोहिमेवर भर देण्यात येईल. प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे. 78 लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे. 54 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.